सामने शुरुआत होते अपन पाहतो आई एक विरसपूर्ण नागले वर्षेस आपण पाहतो विषय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा या दोन संघामध्ये हा मॅच गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज साईनाथ पाडवी अँड दोन बॅटर आपण पाहिले तर विशाल शेलार अँड कुणाल पागी ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर कुणाल पागी हा बॅटर आहे. यावेळेस इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साईडला परंतु दोन धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि प्रयत्न देखील पाहिला आपण तर सक्सेसफुल होताना पाहतोय. दोन धावा जवळून पूर्ण केलेत पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी दोन धावा येत आहेत. एकवीरा स्फोट नागले विरुद्ध कुंभारपाडा अशी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर दोन धावा साईनाथ पाडवी आहे गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस हा पुलडेनचा बॉल ऑन साईडला लांबांच्या दिशेनं चेंडू मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला स्टॉप करण्यासाठी निश्चितच दोन क्षेत्ररक्षक आले होते आणि स्टॉप देखील केले. पुन्हा एकदा दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात आणि या दोन धावेनं धावसंख्या आपण पाहिला धावफलक जाऊन पोचतंय ते म्हणजेच चार या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु पकडला गेला या ठिकाणी शेल आणि समाप्त झालाय कुणाल पागी याचा खेळ. पहिला धक्का कुणालच्या रूपानं इस टाइम फटका होता ऑन साईडला परंतु इनफील्डच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चांगला झेल मात्र पकडला गेलाय. अजय अतकरी येतोय न्यू बॅटर मैदानी शात मध्ये. धावसंख्या आपण पाहिले तरी चार धावा धावफलकातही लागल्या गेलेत. पॉवर प्लेच हे पहिलं षटक मैदानी शात मध्ये चालू आहे. साईनाथ पाडवी जर आपण विचार केला तर नेहमीच सातत्यानं चांगला रोल तो देखील करत असतो आपल्या संघासाठी. अनेक वर्ष त्यांनी देखील आपल्या संघाला दिले आहेत क्रिकेटच्या या पटलावरती. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द बेस गतीमध्ये परिवर्तन धीम्या गतीचा हा बॉल हाताला होता आणखी एका विकेटचं पतन बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. धावसंख्या चार असताना आपण पाहिलं तर दोन महत्वाचे गडी पास झालेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पार्टनरशिपची गरज आहे. चार ओव्हरचा हा मॅच नक्कीच आपण पाहतोय. मात्र सुरुवातीचं हे पहिलं षटक निश्चितच थोडस कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जाते एकवीरा स्फोट नागलेसाठी धोकादायक हे षटक. कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर महत्वाचे दोन बॅटर जे होते ते मात्र डाऊन केलेत. चार चेंडूंचा खेळ संपन्न झालाय मैदानी शात मध्ये. साईनाथ पाडवी चांगली बॉलिंग करतोय. या ठिकाणी एक आपण स्पर्धा पाहिली होती मोरुदेवी चषक त्या चषकामध्ये आपण पाहिलं तर साईनाथचा देखील चांगला रोल राहिला होता. त्यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका विकेटची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का राम चेंडूच्या खाली पकडतो हा झेल आणि या ठिकाणी आपण पाहिले तर विकेटची हॅट्रिक देखील पूर्ण होतोय. पहिली विकेटची हॅट्रिक आपण पाहिली तर नवनाथ गहिला याच्या नावावरती आहे आणि या जगदंब चषकातील ही दुसरी हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केलं साईनाथ पाडवीनं. बॅक टू बॅक तीन गडी पार या ठिकाणी केलेत. जणू काही मैदानाच्या आतमध्ये अटेंडन्स घेतली जाते खेळाडूंची. तू चल मै आया
ज्या अनुषंगाने आणखी आपण काही म्हणू शकतो, शाळेमध्ये जशी हजेरी मुलांची घेतली जाते त्या पद्धतीने सध्या मैदानाच्या आतमध्ये हजेरी घेण्याचं काम केलं जात सायनाच्या माध्यमातून। बॅक टू बॅक तीन गडी बाद केलेत। पहिल्या दोन चेंडूवरती आपण पाहिलं तर कुणाल बागीच्या बॅटमध्ये चार धावा आल्या होत्या। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कुणाल बादनंतर बॅटिंग लाईफ लाईन जी आहे ती थोडीशी खाली घसरल्या एक विरासपूर नागले टीमची। एवढंच आपण हा चेंडू पाहिला तर षटपीच चेंडू होता ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय। चार धावा धावफलकातील लागल्या गेलेत। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय। षटकातील पुढचा बॉल शॉटअपलाइन चेंडू होता। यावेळेस काय जबरदस्त हा हुकचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो। चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे। चार धावांसाठी येतो हा चौकार। त्या चौकारानं या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचली आहे ती आठ याकड्यावरती। विशालच्या बॅट मध्ये हा चौकार आपण या ठिकाणी पाहिला। हवेच्या विरुद्ध नक्कीच आपण हा फटका पाहिला। यावेळेस आपण पाहिलं मिस टाइम फटका, आणखी एका विकेटचं पतन, विशाल देखील होतो या ठिकाणी आउट। आता आपण पाहिले तर चार फलंदाज बाद झालेत एकवीर स्फोट नागले टीमचे। प्रतीक जाधव मैदानी शात मध्ये इन झालाय। हफ्टाकर बॉल होता पॉइंटच्या डोक्यावरनं, चेंडूला मात्र दिशा दिली आहे। चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडं। चार धावांसाठी येतो हा चौकार प्रतीकच्या बॅट मधनं। आणि या चौकाराचा सायना धावसंख्या आता मात्र जाऊन पोचली आहे ती बारा याकड्यावरती। षटक क्रमांक दुसरा मैदानी शात मध्ये चालू आहे। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त चार धावा आल्या होत्या। षटकातील पुढचा बॉल
एवढंच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जबरदस्त हा चेंडू हाताळला गेला. चेंडू पडण्यात थोडासा अतिरिक्त बाउन्स नक्की पाहायला मिळाला. डॉट बॉल त्याच्या जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये ही रोम मॅचची ही स्पर्धा आपण पाहतोय. एवढंच आपण पाहिलं तर ओ हो अगोदरच्या बॉल वरती निश्चितच आपण पाहिलं तर चौकारनं आपलं अकाउंट ओपन केलं होतं प्रतीकनं, परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट कम बॅक केला या ठिकाणी गोलंदाजाने. शॉटअपलाईन चेंडू हुक केला, यावेळेस चेंडू जाईल मिडविकेटच्या दिशेनं सीमार शेषच्या पलीकडे चार धावांकरिता. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार येतोय, चौकारीच्या सहाय्यानं आता मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 16 याकड्यावरती. 8 सरासरीने आता मात्र हे धावफलक आपल्याला पाहायला मिळते. एकवीरा स्फोट नागले टीम्स 16 धावा धावफलकाती लागल्या गेलेत 4 4 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं साईनाथ पाडवीचं ते पहिले षटक विकेटची तिकडी प्राप्त केली, हॅट्रिक मिळवली पहिल्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरचा जर विचार केला तर 3 चौकार दुसऱ्या ओव्हरमध्ये लागले गेले, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल देखील आहेत, त्याच्यानंतर 1 विकेट देखील प्राप्त केला. त्याच्यानंतर आता मात्र हे तिसरं षटक आपण पाहतोय राम या गोलंदाजाचं. राम भावर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारवाडा टीमचा त्यांनी देखील एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. कदाचित मागच्या आठवड्यामध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. विरार परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटचे हलकीस इनरेश लागली गेली आणि पहिल्याच बॉलवरती रामला मिळतोय विकेट. आणखी एक धक्का बसतोय एकवीरा स्फोट नागले टीमला. पहिल्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर विकेट प्राप्त केलाय रामनं 16 धावा असताना. आणखी एका विकेटचं पतन झालंय, तुला घाई करा. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. एवढेच आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलेल. चेंडूची फेकी करीपर्यंत निश्चित आपण पाहिलं तर एक सिंगल धाव ही मैदानी शॉट मध्ये पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 17 याकड्यावरती. ज्याच्या वेळेस एकवीरा स्फोट नागले टीम संकटामध्ये सापडले त्यावेळेस संकटातून बाहेर काढण्याचं काम प्रतीकने केले. यावेळेस देखील प्रतीकला चांगले बॅटिंग करावे लागेल, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, अबिलिटी आहे, तो कुठल्याही क्षणी चांगले बॅटिंग करू शकतो. पुढचाच बॉल समोरच्या दिशेनं टक्कन असा आवाज जरूर आला. दोन क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत, परंतु आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने हा पकडलाय रनिंग झेल आणि समाप्त झाला प्रतीक जाधव ह्याचा खेळ. प्रतीक जाधव याच्या खेळीवरती खूप आशा पल्लवित होत्या, परंतु त्याला देखील निराशा व्यक्त कराव्या लागतात. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑनच्या दिशेनं झेलच्या स्वरूपामध्ये तो देखील बाद होतोय. निखिल जाधव नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. 17 धावसंख्या असताना खतऱ्याची घंटा आपण पाहिली तर एकवीरा स्फोट नागलेशच्या बाजूने लागले.
तर महत्त्वाचा बॅटर प्रतीक जाधव होता मैदानी शात मध्ये, त्याला देखील परतीचं तिकीट काढावं लागलं. षटकातील पुढचा बॉल, ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क झाला नाहीये, नाही ना तो तलवार जी आहे ना ती अति वेगाने फिरवली होती, परंतु वार होता होता राहिलाय डॉट बॉल. रामचं हे सुंदर षटक मैदानी शात मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट या ठिकाणी शेती करत असताना राम भावरचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल ऑन स्ट्राईक वरती निघील. त्यावेळेस आपण पाहिलं तर आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी परतावं लागेल निखिलला देखील. पाच चेंडूंचा खेळ झाला आहे, अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या स्थिर आहे 17 या कडावरती. पुंडलिक जाधव मैदानी शात मध्ये इन होतोय. सर्वत्र पुंडलिकला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. आपण जर पाहिलं तर धाव फलक जे आहे ते खूप कमी धावांचं पाहायला मिळतंय, तर हे वाढवायचं असेल तर साधारणतः चांगली बॅटिंग मैदानी शात मध्ये करावी लागेल. आपण पाहिलं तर हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळते, हवेचा आवेग देखील वाढला गेलाय. स्ट्राईक त्याला असणार आहे. पंच थांबवायचं आहे, तो खेळाडू स्ट्राईक वरती असेल. आपण या ठिकाणी पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला होता, स्ट्राईक जी होती ती रोटेट झाली होती या ठिकाणी. जे ऑफिशियल पंच आहेत ते मात्र जेवणाचा स्वाद घेण्यासाठी गेले. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट, चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आहे ऑन स्ट्राईक वरती. निश्चितच या ठिकाणी चांगली बॅटिंग करावी लागेल सचिनला. यावेळेस आपण पाहिलं तर डांडीगुल उजवे स्टेट डाऊन केले, यावेळेस सचिनला देखील परतावं लागेल. चांगली बॉलिंग या ठिकाणी करतोय राम. या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 4 विकेट बाद केलेत. 1 विकेट आपण पाहिला तर रन आउटच्या स्वरूपामध्ये येताना आपण पाहिला. फक्त 2 धावा, चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये देखील असाच आपण सामना पाहिला होता जगदंब स्फोट पिंपरीपाडा आणि संदीप स्मृती पिंपरीपाडा या 2 टीम मध्ये. त्यावेळेस आपण पाहिलं होतं संदीप स्मृती पिंपरीपाडा टीमची देखील अशाच पद्धतीची स्थिती मैदानी शात मध्ये पाहायला मिळाली होती, आणि तेच चित्र पुन्हा एकदा मैदानी शात मध्ये आपण पाहतोय. त्यावेळेस पुंडलिक असेल ऑन स्ट्राईक वरती, आणि न्यू बॅटर आपण पाहिला तर गणेश आपल्याला पाहायला मिळतो. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवलात ना तर जग तुमच्या क्षमतेवर देखील विश्वास ठेवेल. त्यावेळेस स्वतःची क्षमता वाढवावा लागेल पुंडलिक या खेळाडूला. कारण आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. स्ट्राईक वरती पुन्हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुंडलिक या खेळाडूला.
दीपक एवढे सहा लेटकरचा फटका एक सिंगल धावे ठिकाणी पूर्ण केले आणि निश्चितच एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या मंद मंद पावलाने पुढे सरकते जाऊन पोचले आहे ती 19 आकड्यावरती. एकविरा स्पोर्ट नागले टीम सध्या आपण पाहिलं तर थोडेसे बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळते. फ्रंट फुट वरती येऊन आपले स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेव औषध म्हणजेच कष्ट. या ठिकाणी कष्ट करावे लागतील. यावेळेस इम्प्रोवाइज सहा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. झेलच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज मात्र बाद होतोय. आतापर्यंत आपण पाहिले तर 9 फलंदाज बाद झालेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र संजय हवाल यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल पुंडलिक या खेळाडूला. परंतु समीर सध्या मैदानाच्या आतमध्ये गेलाय. समीरला स्ट्राईक असेल कारण झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. लक्ष ठेवा. तर शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दीपक शेवटचं षटक टाकण्याकरता एवढंच आपण पाहिलं तर ही एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 20 आकड्यावरती. लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल धाव ही पूर्ण होते. 20 धावा धावफलक्या ती लागल्या गेल्यात. सकाळच्या सत्रामध्ये आपण एक संघ जरूर या मैदानावरती ऑल आउट होताना पाहिला. यावेळेस शॉट ऑफ लेन शेडू आणि निश्चितच पुंडलिकच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. 6 धावा. संजय हवाल यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. शॉर्ट पिच बॉल होता आणि जर आपण पाहिलं तर नंबर 9 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पुंडलिकला पाहिलं होतं आणि त्याच्या बॅट मध्ये हा षटकार येताना आपण या ठिकाणी पाहतोय. अजून सुद्धा 2 बॉल शिल्लक आहेत. 26 धावा धापलक्या ती लागल्या गेलेत. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का. उंची जास्त लांबी कमी आणि झेल मात्र सुटला गेलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोचते ते 28 आकड्यावरती. आता मात्र चांगली धावसंख्या आपल्याला जरूर धावफलकावरती पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेनं चांगला फटका आहे. एकदा वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट डाऊन झाले आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑल आउट झालेली आहे टीम एकविरा स्पोर्ट नागले. 30 धावा धापलगती लागल्या गेल्यात आणि लक्ष असणार आहे 31 धावांचं. यानंतर होणारा मॅच असणार आहे या सामन्यातील विजयी संघ आणि जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा या 2 संघामध्ये आपण मॅच पाहणार आहोत. त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक.
मात्र सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. लक्ष आहे ते म्हणजेच 31 धावांचं. चार ओव्हर मध्ये दोन बॅटर मैदानी शात मध्ये राम भावर अँड त्याला साथ देण्याकरता योगेश कांदल. ऑनस्ट्राईक वरती योगेशला आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सिद्धेश. सिद्धेशचा हा पहिला बॉल युआर्कर होता, मात्र थोडाच जबरदस्त डिफेन्स पद्धतीने चेंडूला फक्त हलक्या हातानं या ठिकाणी चंटर पुश केलाय. एक सिंगल धाव मैदानी शात मध्ये पूर्ण केली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचा जे अकाउंट आहे ते ओपन झालंय. 31 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. सिद्धेशच्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल येते. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता रामनं, परंतु चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. लेग बायच्या स्वरूपमध्ये ही एक सिंगल धाव मैदानी शात मध्ये पूर्ण केली जाते. सिंगल न धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे धोनी खड्यावरती जाऊन पोहोचते. त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. जय बजरंग स्फोट पालना पडा आणि या सामन्यातील विजयी संघ. सिद्धेशच्या दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल येते. कमीत कमी धावावरती या मॅच ओव्हर मध्ये जर रोखलं गेलं तर दबाव निर्माण होऊ शकतो. एवढेच आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, डॉट बॉल. डॉट बॉलची गरज देखील आहे. एकवीरा स्फोट लागले टीमला. खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं तर सिद्धेशचा हा तिसरा बॉल सुंदर आहे. षटकातील पुढचा चेंडू. त्यावेळेस बॅटचं टॉपेश, योगेशचं काम तमाम. पहिला धक्का योगेश कांदल डगआउटच्या दिशेनं परतेल. काय जबरदस्त गोलंदाजा प्रत्येक रन या ठिकाणी पाहायला मिळते सिद्धेशच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर नंबर 3 या क्रमांकावरती साईनाथ पाडवीला पाहतोय. सिद्धेशचा हा पाचवा बॉल आपण पाहिला तर दिशाहीन आहे. व्हाइट बॉल. अव्वलच्या स्वरूपमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती 3. आपल्या अकाउंटमध्ये बॅलेन्स कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावा लागेल गोलंदाजाला. यावेळेस आल्या आल्या मोठा फटका साईनाथच्या पॅट मधनं येतोय. अगोदरच्या जे चार बॉल वरती प्रेशर बनवलं होत ते प्रेशर मात्र या षटकारानं निश्चितच कमी केलंय. सॉरी साईनाथ या बॅटरनं षटकार आला आणि या षटकाराच्या साईनाथ धावसंख्या आता मात्र जाऊन पोचली आहे ती 9 या कड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल होतो. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेशर जरूर बनवलं होतं या ठिकाणी सिद्धेश जाधवनं, परंतु एक ओव्हरपिच बॉल हाताला आणि त्याच्यावरती आपण पाहिला तर एक मोठा फटका साईनाथ पाडवीच्या बॅट मधनं आला.
तो प्रेशर मात्र त्या ठिकाणी रिलीज झाला कुंभारपाडा टीम करता. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 22. कुणाल पागी नंबर 2 चा षटक टाकण्याकरता मैदानात शात मध्ये आलाय. कुणालला आपण ओपनिंग बॅट्समन म्हणून पाहिलं या मॅच मध्ये, परंतु 4 धावा त्यांनी बनवल्या आणि त्याच्यानंतर त्याचा देखील खेळ संपुष्टात आला. परंतु यावेळेस 22 धावा रोखायच्या आहेत, तशा पद्धतीने या 22 धावा रोखल्या जातील. चेंडू शिल्लक आहेत 18, 18 बॉल मध्ये 22 धावा थांबवायचे आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर हा व्हाईट बॉल येतोय, तर या ठिकाणी आपण पाहिलं षटकार करता 200 रुपयाचा पारितोषिक लाभला गेलाय रंजनाताई निंबाडे यांच्या माध्यमातून, ज्या ब्राह्मण गावच्या उपसरपंच आहेत. 2 बॅटर मैदानी शात मध्ये आपण पाहतोय, राम अँड साईन. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे, ऑन साइड ला चेंडू जाईल 1 बाउन्स न सीमा रिशितच्या पलीकडे 4 धावांकरिता, आणि या 4 धावेनं धाव संख्या अति वेगानं पुढे सरकते, जाऊन पोचली आहे ती 14 घरामध्ये. 14 धावा धा फलकाती लागतायत. यावेळेस आपण पाहिला ऑन साइड ला फाईन लेग च्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या कडे रवाना होतोय, कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील जाईल. यस, 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेने धावसंख्या आता मात्र जाऊन पोचली आहे ते 18 या आकड्यावरती. लक्ष आहे 31 31 धावांचं लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करत असताना दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर रामच्या बॅट मध्ये चांगला धावा मैदानी शात मध्ये येताना आपण पाहतोय. दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना हे खूप महत्वाचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रकाश देतोय आपल्या बॅटिंगच्या जोरावरती राम भावर आपल्या संघाकरता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज कुणाल पागीवरती आक्रमण केलंय. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटला स्पर्श जरूर या ठिकाणी चेंडू झाला होता. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 19 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती साईनाथ पाडवी, त्याच्या बॅट मधनं एक आपण षटकार जरूर पाहिला. यावेळेस आपण पाहिला तर हा फटका 5-6 आहे आणि षटकार होतोय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकार करता 200 रुपयाचा कॅश प्राईज रंजनाताई निंबाडे ज्या उपसरपंच आहेत ब्राह्मण गावच्या, त्यांच्याकडे नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 25. यावेळेस आपण पाहिलं तर कॉट बिहेनचे अपील आणि यस इनर एज काम तमाम साईनाथ पाडवी डगआउटच्या दिशेनं रवाना होईल, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने आपली कामगिरी अतिशय जबरदस्त केली. येणाऱ्या
मागच्या बॅटरला मात्र रस्ता त्यांनी क्लिअर करून दिला. असं म्हणे काही हरकत नाहीये. त्याच्या अनुषंगाने त्याच्या बॅट मधनं आपण दोन षटकार देखील पाहिले. गोलंदाजी देखील जबरदस्त केली. त्याच्यानंतर बॅटिंग देखील लाजवाब राहिले या मॅच मध्ये. आयुष्य शून्य झाले तरी घाबरू नका. फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत नाही ताकद मात्र नेहमी मनामध्ये ठेवा. नंबर 4 या क्रमांकात विश्वनाथ. हा देखील एक डेंजरस बॅट्समन आहे. जय वाघोबा कुंभारपाडा टीमचा. आवश्यकता आहे आणि आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता आणि या चौकारनं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 29-29 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा शॉर्ट पिच चेंडू होता. हुक केलाय चेंडू जाऊल वन बाउन्स न सीमा रेषेच्या पलीकडे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय. जिंकलाय तो म्हणजेच जय वाघोबा कुंभारपाडा टीमनं. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण पाहिला तर